नमस्कार, मी स्नेहताजी आरसेनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्रामध्ये सुरुवातीला टाकूया एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. इरविन रुग्णालयाने पूर्ण केली आरोग्य सेवेची नव्वदी. मेळघाटसाठी 5 मोबाईल दुचाकी अँब्युलन्सचं लोकार्पण. नॅशनल मेडिकल कमिशन विरोधामध्ये आयएमएचा देशव्यापी बंद. ओपीडी बंद ठेवून डॉक्टरांच्या आंदोलनामध्ये लाक्षणिक सहभाग. सीपी दत्तात्रय मंडलिक यांची पुणे येथे बदली. संजय बावीसकर अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त. आणि विद्यापीठ स्तर युवा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गिरविले सुयश प्राप्तीचे धडे. संविधान व प्रशासनाबाबतही विधी तज्ञांचं मार्गदर्शन. अमरावतीच्या इतिहासामध्ये गेली 90 वर्षे अविरत सेवा देणाऱ्या इरविन रुग्णालयाचा वाढदिवस पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मेळघाटसाठी 5 मोबाईल अँब्युलन्सचं लोकार्पण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. इरविन रुग्णालयाची आरोग्य सेवेची परंपरा ही गौरवशाली आहे. लॉर्ड व्हाईसरॉय बॅरॉन इरविन यांच्या काळामध्ये 28 जुलै 1928 रोजी रुग्णालयाची सेवा सुरू झाली. त्यावेळी उभारण्यात आलेली इमारत आजही सेवारत आहे. अनेक पिढ्यातील डॉक्टर, परिचारिका, परिचर, स्वच्छक यांनी सेवा बजावली आहे. आजार बदलत गेले, नवे संशोधन निर्माण झाले, तसतसे इरविनच्या आरोग्य सेवेतही अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. शनिवारी इरविन रुग्णालयाचा 90वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी केक कापून इरविनने जिल्ह्याच्या इतिहासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. येथील सर्वांनीच आरोग्य सेवेचे व्रत अंगीकारल्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावला असून पुढेही उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री पोटे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा चांगली व्हावी त्या दृष्टीकोनातून आपण अनेक पावलं उचलले. त्यातलं एक मेळघाटामध्ये अति दुर्गम भागामध्ये सहजरित्या पोहोचता यावं याकरता आपण बाईक अँब्युलन्स हे जे एक चांगलं सुरुवात केली त्याबद्दल सुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो. आभार यासाठी व्यक्त करतो, जरी संकल्पना ही महाराष्ट्र राज्याची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची किंवा आरोग्यमंत्र्यांची जरी असली तरी सुद्धा त्या संकल्पनेला मार्ग दाखवण्याचं काम आपल्या मार्फत झालेलं आहे, म्हणून मी आपला आभार व्यक्त करतो. पालकमंत्र्यांच्या हस्ते मेळघाटातील 5 मोटरबाईक अँब्युलन्सचं लोकार्पण देखील यावेळी करण्यात आलं. मेळघाट सारख्या खडतर आणि अतिदुर्गम भागामध्ये मोठ्या रुग्णवाहिका जाणं शक्य नाही, अशा भागांसाठी मोबाईल बाईक अँब्युलन्स प्रभावी व जलद यंत्रणा ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला. सरकारद्वारा प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशनच्या विरोधामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी काम बंद आंदोलन केलं. अनेक खासगी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने ओपीडी बंद ठेवण्यात आल्या होत्या, परंतु आपत्कालीन रुग्णांसाठी काही रुग्णालय सुरू ठेवण्यात आली. लोकसभेमध्ये प्रस्तुत करण्यात आलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन या कायद्यानुसार तयार होणारे नियंत्रण मंडळ हे लोकशाही व्यवस्थेतून निवडून न येता ते शासनाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधी मंडळासारखे असेल. 29 प्रतिनिधींपैकी केवळ 5 प्रतिनिधी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतील, म्हणजे वैद्यकीय शिक्षण व व्यवसायावर शासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश राहणार आहे. यातून भ्रष्टाचाराला वाव मिळण्याची शक्यता आहे असं इंडियन मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे. म्हणूनच या विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमएच्या वतीनं देशव्यापी बंद करण्यात आला. या कमिशनमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील राखीव कोटा व शुल्क ठरविण्याचे अधिकार व्यवस्थापनाला देऊन त्यावर कुठलेही नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे हा कायदा श्रीमंतांसाठी अनुकूल व गरिबांसाठी प्रतिकूल असा ठरणार आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेण्यासाठी पुन्हा वेगळी परीक्षा व परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेण्यासाठी कुठलीही परीक्षा न देता सरळ व्यवसाय करण्याची अनुमती असंही प्रावधान यामध्ये आहे. एकंदरीत गरिबांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित करण्याचा हा डाव असल्याने आयएमएने याला विरोध दर्शविलाय. नॅशनल कमिशन मेडिकल जे बिल सादर केलेलं आहे त्याचं सध्याचं स्वरूप आम्हाला मान्य नाही आहे. ते जरा अजून लोकशाहीवादी ते असलं पाहिजे, त्याच्यात जास्तीत जास्त रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे डॉक्टरांना, तसंच राज्य सरकारांनाही त्याच्यात पुरेसं प्रतिनिधित्व नाही तर ते प्रतिनिधित्व सुद्धा वाढलं पाहिजे असं आमचं मागणी आहे. ते अजूनपर्यंत काही मान्य झाले नाही, म्हणून केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी
आज आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत रुटीन आमचे कामकाज बंद केलं आहे अखेर भारतीय पातळीवर. याचा अर्थ असा नाही की इमर्जन्सी काही आली तर करणार नाही आम्ही. इमर्जन्सी कोणती असू दे, ऍक्सिडेंटची असू दे, हार्ट अटॅकची असू दे, आपल्या डिलिव्हरीची असू दे, त्या करायला आम्ही तत्पर आहोत. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांची पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या पदांवर पदोन्नती व बदलीने पदस्थापना करण्याबाबतचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. या अंतर्गत राज्यातील 120 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचा देखील समावेश आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची पोलीस उपमहानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर पुणे शहर पोलीस उपायुक्त श्री संजय बाविस्कर यांना पदोन्नतीवर अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून पदस्थापना देण्यात आली. तर अमरावतीचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. सोबतच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर परभणीचे पोलीस अधीक्षक दिलीप झडके अमरावती ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहे. या बदली प्रक्रिये अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून सेवा देणारे व सध्या सोलापूरचे SP असलेले वीरेश प्रभू यांची पदोन्नतीवर मुंबई शहर अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक शाखेमध्ये पदस्थापना करण्यात आली आहे. अशा जवळपास 120 पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. महिलेच्या गर्भपातादरम्यान आतडी कापून मृत्यू प्रकरणात अखेर डॉक्टरांवर फ्रेझरपुरा पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केलाय. ही घटना 22 जून रोजी घडली होती. तिवसा तालुक्यातील इसापूर येथील वंशिका विवेक देशमुख नामक महिलेचा डॉक्टर साळुंखे यांच्या इस्पितळामध्ये गर्भपात करण्यात आला. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही महिलेच्या पतीने 15,000 जुडवा जुळव करून वंशिकाचा काही कारणास्तव गर्भपात केला. दरम्यान प्रकृती हाताबाहेर गेल्याने वंशिकाला तत्काळ गेट लाईफ मध्ये हलविण्यात आलं. यावेळी तेथील डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशनचा सल्ला दिल्याने परिवाराने तेही करण्यास सहमती दर्शविली. वंशिकाचं ऑपरेशन केलं असता गर्भपात करताना आतडी कापल्याचं निदर्शनास आलं. अत्यवस्थ अवस्थेमध्ये वंशिकाला नागपूर हलविलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती विवेक देशमुख याने फ्रेझरपुरा ठाण्यामध्ये तक्रार दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर डॉक्टर साळुंखे व डॉक्टर वानखडे यांच्या भयंकर चुकीमुळे वंशिकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दोन्ही डॉक्टरांवर कलम 304 अन्वये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केलाय. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग व विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं 23 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान विभाग स्तर युवा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी प्रमुख न्यायाधीश अनिल पानसरे यांनी संविधान व प्रशासन याबाबत विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं. विभागीय क्रीडा संकुल येथे शनिवारी संविधान व प्रशासन या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती न्याय मंदिर स्थित जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अनिल पानसरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा व युवक सेना अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रशांत शिंगवेकर, राजेश पिदडी आदी उपस्थित होते. स्वच्छ व पवित्र अंतकरणाच्या माध्यमातून कार्यकर्तृत्वाला प्रामाणिकपणाची जोड देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे मूळ जाणावे या शब्दांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यामध्ये सेवा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ जर तुम्हाला या शिबिरामध्ये समजला तर हे तुमचं शिबिर यशस्वी झालं असं समजायला हरकत नाही. बिना अपेक्षा जे कार्य करणे आहे त्याला सेवा म्हणा. तुम्ही जर कुठल्याही प्रकारे अपेक्षा ठेवून सेवा करत असाल तर ती सेवा नव्हे, तो एक प्रकारचा व्यवहार आहे. त्यामुळे आपण ह्याबद्दल अतिशय क्लिअर असावे की आपण सेवा करायला आलेलो आहोत. सेवा तेव्हाच होईल जेव्हा ती मनापासून द्या.
कार्यक्रमा दरम्यान मिशन क्लिअरन्स राष्ट्रीय लोक अदालत कौटुंबिक न्यायालय आदीसह न्याय प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीला घेऊन विद्यार्थ्यांमधील कुतूहल व जिज्ञासा लक्षात घेता न्यायाधीश महोदयांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. याप्रसंगी क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, अधीक्षक अनिल भुईबार, विजया खोत, गोपाल उताणे, मंजुषा उताणे आदींसह विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. आरोग्य अबाधित राखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीला घेऊन गुरु असलेल्या कार्यक्रमाला डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. खरं भविष्य भारताचं तुमच्या हाती आहे आणि या भारताचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल, दैदिप्यमान करायचं असेल, जगात तुम्हाला खरंच कॉम्पीट करायचं असेल तर ती सगळी भिस्त तुमच्या लोकांना आहे आणि त्याच्यामुळं जे काही मला थोडंसं बोलायला नको पण बोलतो मी की जे काही प्रश्न विचारण्यात वाटले काही मला त्याचे बायस वाटले त्यामुळे या वयात आपण बायस राहावं असं मला वाटत नाही. आपण प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात. तो ॲट्रॉसिटीचा ॲक्ट असेल किंवा स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारा असेल तर तुम्ही या वयात कमीत कमी दोन्ही बाजू समजून घेऊन खरं काय आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे तथ्य कशात आहे आणि प्रामाणिकपणे माझं मत काय आहे यावर जर विचार केला तरच नक्की पुढचा जो काही भविष्य काळ आहे भारताचा तो उज्ज्वल राहणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. मागील आठवड्याभरापासून ट्रान्सपोर्ट धारकांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश मिळालं असून सर्वच मागण्यांबाबत सरकारने नमते घेतली असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचं ट्रान्सपोर्ट असोसिएशनने स्पष्ट केलंय. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस द्वारा पुकारण्यात आलेल्या बेमुदत आंदोलनामध्ये अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनसह 7 ट्रान्सपोर्ट संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामुळे 25,000 ट्रकांची चाके थांबली, त्याचबरोबर 8 दिवसांमध्ये 40 करोड रुपयांचं नुकसान झालं. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने नमते घेत ट्रान्सपोर्ट धारकांच्या मागण्यांवर सकारात्मकता दर्शविली आहे, त्यामुळे मागील 8 दिवसांपासून सुरू असलेला ट्रान्सपोर्ट धारकांचा बंद मागे घेण्यात आलाय. अमरावतीमध्येही आता ट्रान्सपोर्ट धारकांचा संप मिटल्याने ट्रकांची चाके पूर्ववत सुरू झाली आहेत. परंतु संप काळामध्ये झालेल्या नुकसानाला ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना जबाबदार ठरविलंय. वळूया पुढील बातमीकडे. अमरावती अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं नेचर अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरी 2018 या शीर्षांतर्गत 2 दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीला शनिवारपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सुरुवात झाली. या छायाचित्र प्रदर्शनीचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी अॅनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, फोटोग्राफर असोसिएशन मुंबईचे गणेश घारट, जयंत दलाल, अमरावती फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप, आरसेन डिजिटलच्या मीडिया ब्रॉडकास्ट डायरेक्टर क्षिप्राताई मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. छायाचित्र काढणं ही एक कला असून यातून भाव प्रकट होऊन एखाद्या विशिष्ट प्रसंगाला दीर्घकाळपणे स्मरणात ठेवता येत असल्याचं मार्गदर्शन प्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील यांनी केलं. यानंतर आर्ट गॅलरीमध्ये निसर्ग व वन्य जीवांशी संबंधित छायाचित्रांची प्रदर्शनी देखील लावण्यात आली. मान्यवरांनीही छायाचित्र प्रदर्शनीची पाहणी करून निसर्ग व वन्य जीवांचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या चित्रांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. यावेळी शहरातील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांची उपस्थिती देखील होती. या प्रदर्शनीच्या निमित्तानं शहरामध्ये आलेले आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांची आरसेन डिजिटलच्या मीडिया ब्रॉडकास्ट डायरेक्टर क्षिप्राताई मानकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतून बैजू पाटील यांनी या क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण पैलूंचा उलगडा केला. पहिले म्हणजे त्याचं बिहेवियर, कुठल्याही अॅनिमल्स तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर ॲनिमल बिहेवियर माहिती असणं फार जरुरी आहे. कारण जोपर्यंत ॲनिमल्सची तुम्हाला ऍक्टिव्हिटी माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले फोटो काढू शकत नाही. बातमीपत्रामध्ये घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर जाणून घेऊया आणखी काही घडामोडी. GH रायसोनी युनिव्हर्सिटी अमरावती, महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त. इंजिनिअरिंग, कॉमर्स अँड मॅनेजमेंट यामधील उच्च शिक्षणाकरिता
बीटेक सोबत 6 महिन्यांची इंटर्नशिप, औद्योगिक क्षेत्रात वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून अभियांत्रिकी डिप्लोमा, 9 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये एमटेक, 7 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये एमबीए, बीए, बीकॉम, एमकॉम, बीबीए, बीसीए अभ्यासक्रम, सीईटी, गेट, कॅट, कॅप दिली नसेल तरी सुद्धा इंजिनिअरिंग व कॉमर्स अँड मॅनेजमेंट प्रवेशाची सुवर्ण संधी. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पीसीएम 135 म्हणजे 45% खुल्या प्रवर्गासाठी आणि 120 म्हणजे 40% आरक्षित प्रवर्गासाठी. तर संपर्क करायला विसरू नका. जीएच रायसोनी युनिव्हर्सिटी, अंजनगाव बारी रोड, बडनेरा, अमरावती. संपर्क क्रमांक 0721-23-85-429. इंजिनिअरिंग ऑन युअर माइंड. Take the first step in realizing your dreams. Dr. Rajendra Gode Institute of Technology and Research, Amravati. Approved by AICTE New Delhi and affiliated to Sant Gadgebaba Amravati University. Institute has state-of-the-art infrastructure, inspiring faculty, Wi-Fi campus, industry-institute interaction, well-stocked library, well-equipped laboratories and workshops, training and placement cells. Institute organizes various cultural fests like Rhythm. Ensure your dreams into right start. Dr. Rajendra Gode Institute of Technology and Research, University, Mardi Road, Amravati. Admissions open for newly started courses. Vidya Bharati Mahavidyalay, Amravati. BCom Accounting and Finance, MCom English Medium, MSc Computer Science, MSc Maths, MA English. For admission contact Vidya Bharati Mahavidyalay Camp Amravati. स्वागत. वळूया पुढील घडामोडींकडे. विविध चोरींच्या घटनांप्रकरणी पोलिसांना गवसलेल्या आंतरराज्य चोरटा किशोर वायडच्या तिसऱ्या साथीदाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अकोला येथून अटक केली आहे. या प्रकरणामध्ये गुन्हे शाखा पोलिसांनी किशोर वायड याच्या सांगण्यावरून 931 ग्रॅम सोने जप्त केले, ज्याची किंमत 29 लाख रुपये सांगण्यात येते आहे. या चोरीमध्ये किशोर याचा साथीदार असलेल्या लहू धंदरेला 2 दिवसांपूर्वीच गुन्हे शाखा पोलिसांनी खामगावच्या हिवरखेड येथून प्रोड्यूस वॉरंटवर ताब्यात घेतलं. आता त्याचा तिसरा साथीदार सोनू भोसलेला अकोला येथून अटक करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील हे तीनही चोरटे अमरावतीला दुचाकीने येत होते. त्यानंतर इरविनच्या सायकल स्टँडवर वाहने उभी करून रात्रीला शहरामध्ये चोरी करण्यासाठी जात असत. या तिघांनी राजापेठ, गाडगेनगर, ठाणे हद्दीतील विविध घरांना लक्ष्य बनवित लाखोंचा ऐवज उडविला असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. स्टेट बँकेच्या 90 लाख पीक कर्जाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले वकील ऍडव्होकेट रवींद्र खोजरे यांना अचलपूर न्यायालयाने जामीन मंजूर केला. अचलपूर वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र सिंग खोजरे यांना पोलिसांनी 20 वर्ष आधीच्या कर्ज प्रकरणामध्ये अटक केली होती. त्यानंतर जिल्ह्यामध्ये वकील बांधवांनी त्यांच्या अटकेचा विरोध करीत न्यायालयीन कामकाजामध्ये असहकारतेची भूमिका घेतली. पीसीआर संपताच ऍडव्होकेट खोजरे यांना न्यायालयीन कोठडी अंतर्गत प्रकृती अस्वस्थतेमुळे अचलपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी चांदूर बाजार पोलिसांची निगराणी देखील होती. अशातच ऍडव्होकेट खोजरे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी अचलपूर न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी त्यांची बाजू मांडून सबळ युक्तिवाद केला. बचाव पक्षाचं म्हणणं ऐकून न्यायालयाने ऍडव्होकेट खोजरे यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली की नाही याबाबत कुठलीही माहिती अद्यापर्यंत प्राप्त होऊ शकली नाही. 27 जुलैच्या रात्रीनंतर 28 जुलैच्या पहाटेपर्यंत जगभरामध्ये शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण दिसून आले. ब्लड मून असं समजल्या जाणाऱ्या या खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन मध्यरात्रीनंतर अमरावतीमध्ये सुद्धा शहरवासियांनी अनुभवले. चंद्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो. सूर्य पृथ्वी चंद्र या गोलांचे मध्य एका सरळ रेषेमध्ये आणि पातळीत असावे. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकूच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो, त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. खगोलशास्त्रामध्ये ब्लड मून असं नाव असलेल्या खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडून आले. या ग्रहणाचा स्पर्श काळ ते मोक्ष काळ या दरम्यानचा कालावधी सुमारे 3 तासांचा होता. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती ही 1 तास 43 मिनिटांची असल्याचं खगोल तज्ञांनी सांगितलं. 27 जुलै रोजी रात्री 11:54 ग्रहण लागले तर 28 जुलैच्या पहाटे 3:49 ग्रहण पूर्णपणे सुटले अशी माहिती आहे. भारतामध्ये देशभरात शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसून आले. अमरावतीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ढगाळलेलं वातावरण असतानाही आकाशामध्ये लालसर प्रकाश दिसून आल्याने शहरवासियांनी ब्लड मूनचा अनुभव घेतला. एकीकडे शिवशाही बसचा गाजा वाजा होत असताना दुसरीकडे मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये भंगार बसेस धावत असल्याचं दिसून येत आहे. या भंगार बसेस भर रस्त्यामध्ये फेल होत असल्याने प्रवाशांना प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. धारणी तालुक्यामध्ये एसटी महामंडळाच्या 16 बसेसद्वारा प्रवाशी सेवा दिली जाते, त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये या बसेस दररोज 36 फेऱ्या लगावतात. परंतु सर्वच बसेस या भंगार अवस्थेतील असल्याने मार्गावरून धावत असताना या बसेस मधातच फेल होत आहेत. बसचा मागील व दर्शनीय भागही चपकलेला असल्याने प्रवासभर प्रवाशांना झटके खावे लागत आहेत. तसेच बसच्या अंतर्गत भागाची ही फार दयनीय अवस्था आहे. विशेष म्हणजे या ठिकाणच्या छोट्याशा बसस्थानकावर कुठल्याही प्रकाराची सुविधा नसून ऐन पावसाळ्यामध्ये येथे येणाऱ्या बसगाड्या चिखलात फसल्या असल्याचं दिसून येत आहे. राज्य परिवहन विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याने केवळ प्रवाशी नाही तर चालक वाहकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय. येथील परिस्थितीकडे महामंडळाचे लक्ष वेधणारे आमचे प्रतिनिधी शकील अहमद यांची ही रिपोर्ट. धारणी शहराच्या मधोमध जाणाऱ्या महामार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अशातच केबल वाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे संपूर्ण रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. धारणी महामार्गावर रस्त्यांचे बांधकाम कासव गतीने सुरू आहे, त्यामुळे बांधकामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच BSNL व रिलायन्स तसेच नगर पंचायतींच्या वतीने सुद्धा खोदकाम करण्यात येत असल्याने या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचले आहेत. पाण्याचा निचरा होण्याची सोयच नसल्याने खड्ड्यांमध्ये साचलेल्या डबक्यांवरून जीव मुठीत घेऊन आवागमन करावं लागतंय. धारणी महामार्गाच्या दुरावस्थेच्या प्रत्यक्ष स्थितीचा पंचनामा केला आहे आमचे प्रतिनिधी शकील अहमद यांनी. यहाँ पर किसी बड़ी दुर्घटना को निमंत्रण दे रही है. जहाँ पर कार्यकारी अभियंता जो इस मामले को लेकर यहाँ पर अपनी शक्ति बता रहे हैं, लेकिन यहाँ पर जो स्थानीय विभाग है BNC उनकी लापरवाही के चलते ये खड्डों का जो नज़ारा यहाँ पे दिख रहा है उससे दुर्घटना होने की संभावनाओं से इनकार नहीं किया जा सकता. मैं अपने सहयोगी सुलेमान मेमन के साथ शकील अहमद, RCN न्यूज़, मेलघाट. गुरु शिष्यांचा ऋणानुबंध जोपासून आजाद हिंद मंडळ बुधवाराच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. गुरु पौर्णिमेच्या दिनी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गुरु पौर्णिमा उत्सवाला पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, मनपा आयुक्त संजय निपाणे, नगरसेवक विलास इंकोले, प्रशांत वानखडे, चेतन पवार, संपादक अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी गुरु शिष्यांचे अतूट व अमर्याद नाते जोपासण्यात आले. शिष्यांच्या जडणघडणीमध्ये गुरूंचे मोठे महत्व आहे, त्यामुळे गुरुला ब्रह्मा विष्णू महेश असे देखील संबोधले जात असल्याचे सांगून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरूंची महंती व्यक्त केली. मी आपल्या मार्फत सगळ्यांच्या मार्फत साक्षीने एक सांगतो की माझ्या मांडी रोडला आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण क्रीडा संकुल उभं करतो. ज्यामध्ये धनुर्विद्यापासून
आपलं सगळं काम त्या ठिकाणी आपण सगळे प्रोग्राम्स त्या ठिकाणी लावत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला राजीव सुद्धा झाले आणि त्या पद्धतीने मान्यता सुद्धा दिली. आझाद हिंद मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व खेळाडू घडले आहेत असं सांगून नगरसेवक विलास इंगोले यांनी आपल्या संबोधनामध्ये काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान पालकमंत्र्यांचा गदा देऊन सत्कार देखील करण्यात आला. तसेच मनपाचे आयुक्त संजय निपाणे यांचा देखील प्रामुख्याने गौरव करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मान्यवरांसह विद्यार्थी तसेच गुरुजन वर्गाने प्रामुख्याने उपस्थित राहून गुरु शिष्यांची चालत आलेली ऐतिहासिक परंपरा कायम राखली. महाराष्ट्र कलोपासक पुणे व स्वमंतक बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने 17 व 18 नोव्हेंबर रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अमरावती शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या नाट्य करंडक स्पर्धा बंद झाल्याने काही आयोजकांनी याकडे पाठ फिरवली. त्यामुळे एकेकाळी नाट्य चळवळीमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या अमरावतीमध्ये दर्जेदार नाटकांना व्यासपीठ मिळणं कठीण झालंय. परंतु आता पुणे मुंबई येथील दर्जेदार नाट्य स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये प्रथमच पुरुषोत्तम करंडकचं आयोजन करण्यात आलंय. आपल्यातील कलागुणांना वाव मिळून महाविद्यालयीन कलावंताला या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून चालून आली आहे अशी माहिती वैभव देशमुख यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. व्यावसायिक स्वरूप न देता हौशी कलावंत जी महाविद्यालयातून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांना एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळतं, एक पाठबळ मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे की नाटकासंबंधीची जी आवड आहे, जी हौस आहे, त्यांची ही स्पर्धा पूर्णपणे त्यांनी त्यांची शमवतात असं म्हणतात, असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. अमरावती हे विदर्भाचे सांस्कृतिक माहेर घर आहे. त्यामुळे नाट्य क्षेत्रातल्या काही समर्पित तळमळीच्या कार्यकर्त्यांनी ही चळवळ जिवंत राहण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन मिलिंद कहाळे गौरी अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलं. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. इरविन रुग्णालयाने पूर्ण केली आरोग्य सेवेची नव्वदी. मेळघाट साठी 5 मोबाईल दुचाकी अँब्युलन्सचं लोकार्पण. नॅशनल मेडिकल कमिशन विरोधामध्ये IMA देशव्यापी बंद. OPD बंद ठेवून डॉक्टरांच्या आंदोलनामध्ये लाक्षणिक सहभाग. सीपी दत्तात्रय मंडलिक यांची पुणे येथे बदली. संजय बाविस्कर अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त. आणि विद्यापीठ स्तर युवा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गिरविले सुयश प्राप्तीचे धडे. संविधान व प्रशासनाबाबतही विधी तज्ञांचं मार्गदर्शन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन व ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा फक्त RCN News. नमस्कार.